वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो फर्स्ट व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की टुडे इज माय बर्थडे आणि आजचा पूर्ण व्लॉग हा बर्थडे स्पेशल असणार आहे. सो फर्स्ट आम्ही ठरवलं की बर्थडेच्या दिवशी देवदर्शन करावं. सो आम्ही अंबरनाथला चाललो आहे. अंबरनाथला एक शिव मंदिर आहे जे तिथले खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते 3000 इयर्स ओल्ड मंदिर आहे. सो लेट्स गो. आणि आता आम्ही अंबरनाथ स्टेशनला पोहोचलोय. अंबरनाथ स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून लेफ्ट घेतल्यानंतर स्टेशनच्या अगदी समोरच रिक्षा स्टँड आहे जिथून आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी रिक्षा पकडणार आहोत. सो फायनली आता आम्ही पोहोचलो आहे शिव मंदिराच्या समोर. म्हणजे इथून कुठून तरी कुठून घ्यायचं घे. हा फोटो काढणे घरी घेऊन जायचं. असं एवढं जुनं मंदिर मी पाहिलं नाही. जेजुरी नंतर हा म्हणाले एंट्री इथून नाहीये. फटाफट टाइमपास मत करो जान खाली.
ठेव बोल. जाऊ तुम्ही जाऊ. इथून पुढे जे आमचं दर्शन झालं ते आम्हाला कॅप्चर करताना आलं, बिकॉज फोटो काढण्यासाठी तिथे परमिशन नव्हती, सो कॅमेरा बंद करावा लागलेला. हत्तीच आहे. जुन्या काळातल्या नक्षात काय माहित बा. त्याच्या दगडाचं काम बघा ना किती सुंदर केलं, म्हणजे प्रत्येक गोष्ट दगडापासून बनलेली. तेव्हा तर साचे पण नसतील ना सगळ्या. मग
चिनी आठवड्याने एक म्हणजे सगळे युनिट पूर्ण असेल ना हे बनवायला, प्रत्येकाचं सेमच कसं काय? अगं तसं नाही बोलत मी, आता दोघांनी जरी बनवलं तरी एक ह्या साईडचं बनवतो एक त्या साईडचं बनवतोय, मग सेमच आहे बघा ना साईज पूर्ण सगळं सेम आहे. म्हणजे इच्छा होती जायची कॉलेज मधून, त्या दिवशी सगळे जण आले पण मी नव्हते आले, कारण की मला तुमच्याच होत शेवटी आता. सो फायनली आता आम्ही अंबरनाथवरून आमच्या घरी आलोय आणि तिथून पहिला बाहेर लंचसाठी आलोय, बिकॉज सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आणि लवकर निघण्याचं कारण हे की घरी येऊन बर्थडेचं सेलिब्रेशनची तयारी करायची होती, त्यामुळे आता आपण हा व्लॉग एंड करतोय. बर्थडे पार्टी या व्लॉगमध्ये ॲड करता येणार नाही बिकॉज व्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग.